लॉग इन करा तक डॉट इनवर पुण्यातील आंबिल ओढा पुन्हा एकदा चर्चेत आहे दोन वर्ष आधी याच ओढ्याला आलेल्या पुरामुळे देशातच नव्हे तर दुनियेमध्ये या ओढ्याची चर्चा झाली होती पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी आलेल्या पुरामध्ये सव्वीस निष्पापांनी प्राण गमावले आणि प्रचंड मोठ्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं सध्या महामारीच्या काळामध्ये महापालिकेच्या प्रशासनाच्या आणि काही भल्या मोठ्या नेत्यांच्या चुकीमुळे अनेक लोकांना पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे असा आरोप लावण्यात आला आहे पर्वतीच्या पायथ्याजवळील दांडेकर पुला लगत असलेल्या जनता वसाहतातील एकशे तीस घरं ओढ्याच्या अतिक्रमणात आहे हे सांगून गुरुवारी सकाळी अतिक्रमण कारवाई सुरू झाली या परिसरातील लोकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचं घर वाचवण्यासाठी या कारवाईचा तीव्र विरोध केला थोड्याच वेळात महापालिकेच्या न्यायालयाने या कारवाईवर स्थगिती लावली हे ठणकावून की जोपर्यंत लोकांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत अशी कारवाई करता येणार नाही कोरोना काळात अशी अचानक अतिक्रमण कारवाई सांगून घरं पाडण्याचं सा कारण काय स्थानिक लोकांशी चर्चा केल्यानंतर सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्याला जेव्हा विचारणा केली तेव्हा सांगण्यात आलं की जनता वसाहतीतील परिसरात अंबिल ओढ्याला एक भले मोठे वळण झाले आहे जवळपास साडेतीनशे मीटर लांब हे अंतर कमी करायचे आहे म्हणजे जवळपास एकशे पंधरा ते एकशे वीस मीटर एवढेच त्याच्यामुळे ओढ्याचं पाणी सरळ वाहत जाईल आणि खास करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा ओढ्याचं पाणी वाढते ते या परिसरात अडणार नाही आणि मागे अंबिल ओढ्याला पूर येणार नाही असं सांगण्यात आलं मग बिल्डरच्या लोकांचं काय काम जे सी बी एवढा मोठ्या पोलिसांचा फौज फाटा कशाला हे जेव्हा विचारलं तेव्हा या नेत्यांनी सांगितलं की या परिसरातील वसाहतीमध्ये पूर यायला नको म्हणून अंबिल ओढ्याची रुंदी वाढवण्यात येणार आहे तिथं भिंत बांधल्या जाईल आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हणजे एसआरए योजनासुद्धा राबविल्या जाणार आहे सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यांनी दिलेलं कारण महापालिका प्रशासनाने दिलेलं स्पष्टीकरण स्थानिक लोकांना अमान्य आहे आणि म्हणून मुंबई तकनी पुण्यातील नदी नाल्यांचे अभ्यासक विषयाचा सखोल अभ्यास असलेल्या दोन मान्यवरांशी संपर्क साधला त्यांनी जे समजावलं आणि सांगितलं ते ऐकण्याजोगं आहे पहिले अभ्यासक म्हणजे आर टी आय ॲक्टिव्हिस्ट विजय कुंभार त्यांच्या माहितीप्रमाणे अतिक्रमण हटविण्याची कारवाईचा प्रयत्न झाला ती जागा एस आर ए प्रकल्पाखाली केदार असोसिएटनी घेतली आहे परंतु जी कारवाई झाली ती पूर्णपणे चुकीची आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे कारण मुंबई हायकोर्टने कोरोना महामारीच्या काळामध्ये कोणालाही अतिक्रमण म्हणून घराबाहेर काढण्याची मनाई केली आहे याशिवाय पालिकेनी या, या कारवाईसाठी जनरल नोटीस बजावली आहे असे चालत नाही प्रत्येकाला सेपरेट नोटीस बजावली पाहिजे धक्कादायक गोष्ट म्हणजे केदार बिल्डर अँड असोसिएटनी नागरिकांना स्वतःच्या लेटर हेडवर कुठलेही अधिकार नसताना नोटीस बजावली असे सुद्धा आरोप आहेत इतकंच नव्हे तर गुरुवारी झालेल्या कारवाईमध्ये बिल्डरने सगळे पालिकेचे अधिकार स्वत वापरले असे आरोप आहेत लोकांना बाहेर काढून टाकणे घराबाहेर स्त्रियांना ओढणे फरफटत नेणे घरातील सामान बाहेर फेकणे बीने घर पाडणे हे सगळे बिल्डरच्या लोकांनी केलं हे काम पालिकेच्या लोकांनी केले पाहिजे होते जनता वसाहतातील लोक आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या कारवाईच्या विरोधात पुणे महानगरपालिकासमोर धरणे आंदोलन केले आरोप हे सुद्धा केले की या कारवाई मागे म्हणजे केदार बिल्डर अँड असोसिएटच्या मागे सत्ताधारी पक्षाच्या बड्या नेत्याचा हात आहे आंदोलन जेव्हा सुरू होते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रियाताई सुळेंनी नाराज लोकांची भेट घेतली आणि आश्वासित केले की जर काही लोकांकडे काही एव्हिडन्स असतील तर त्यांनी ते द्यावे आणि ज्या लोकांवरती आरोप लावले आहे त्यांच्या विरोधात कारवाई होईल असं त्यांनी आश्वासित केले आहे अजून एका अभ्यासकाशी मुंबई तकनी संपर्क केला ते म्हणजे सारंग यादवडकर व्यवसायाने आर्किटेक्ट आणि या परिसरातील नदी नाल्यांची सखोल माहिती असलेले असे व्यक्ती विकास आराखडा समिती म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन कमिटीवरती सारंग यादवडकर एक सदस्य होते तोच डी पी प्लॅन अजूनही ग्राह्य धरल्या जातो त्यांच्या माहितीनुसार कुठल्याच डी पी प्लॅनमध्ये कुठेच दिले नाही की जनता वसाहत परिसरात आंबिल ओढ्याचं वळण सरळ करायचं आहे सॅटेलाईट इमेज जरी आपण पाहिले तर त्यामध्ये सुद्धा आंबिलओ्याचं वळण या परिसरात असेच आहे असं दिसून येते आणि जरी असं गृहीत धरलं की ओढ्याचं वळण सरळ करायचे आहे तर मग पाणी अजून जोरात वाहेल पाण्याचा वाहण्याचा वेग वाढेल आणि अजून मोठं नुकसान होईल दत्तवाडी परिसरात पुराचे प्रमाण वाढेल आणि म्हणून वळण सरळ करायचे आहे असे सांगून घर काढण्याची मोठी चूक होत आहे असे मत सारंग यादवडकरांनी नमूद केले या ओढ्यात करण्यात येणाऱ्या बदलाचा परिणाम पाणी वाहून जाण्याच्या क्षमतेचं शास्त्रीय अभ्यास व्हायला हवा असे मत सारंग यादवडकरांचे आहे सध्या आंबिलोढ्याच्या वादाला जो महापूर आला आहे त्यामध्ये महापालिका प्रशासन आणि काही नेते सापडले आहेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण कारवाई करणारे आणि त्यांना मदत करणाऱ्या नेत्यांविरुद्ध कारवाई करा यासाठी स्थानिक लोक अडून आहेत कॅमेरॉन गोपाल हरणेसह पंकज खेळकर पुणे मुंबई तक लॉग इन करा तक डॉट इनवर